ओके ठीक बघा, आपला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन आज आपला सुरू आहे, त्यामध्ये आपले दोन लेक्चर झालेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला बेसिक जे आहे कायनेटिक थिअरी म्हणजे काय आहे, कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन आपण बघितले, त्यानंतर आयडियल गॅस बद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी केला, रिअल गॅस बघितला काय आहे, आयडियल गॅस आणि रिअल गॅस मधला डिफरन्स बघितला काय आहे, नेमका आयडियल गॅस कशाला म्हणायचा आणि रिअल गॅस कशाला म्हणायचं ते आपण बघितलं, आणि आयडियल गॅस इक्वेशन जे आहे म्हणजे पीव्ही इक्वल्स टू एनआर टी ते इक्वेशन पण आपण काय केलं, प्रूफ केलं. आता थोडंसं आपण त्याच्या समोर ओके ठीक आहे पाहू. आपल्याला गॅसेसचा स्टडी करायचा, गॅसेसच्या कायनेटिक थिअरीचा स्टडी करायचा आहे, तर त्यासाठी काही अझम्पशन्स आहेत की ते आपल्याला स्टडी करणं खूप महत्त्वाचे आहे. जर का गॅस मॉलिक्युल्सचा प्रॉपर्टीजचा, त्याच्या कायनेटिक प्रॉपर्टीजचा जर का आपल्याला स्टडी करायचे असेल, तर आपल्याला काही अझम्पशन्स आहेत की ते गृहित धरणं खूप महत्त्वाचे आहे, तर आपण तेच आज बघणार आहोत. पहा बोर्ड लिहून ठेवलेला आहे फंडामेंटल अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, फंडामेंटल अझम्पशन्स किंवा तुम्ही त्याला बेसिक अझम्पशन्स म्हणा. मग अझम्पशन्स म्हणजे काय नेमकं, तर अझम्पशन्स म्हणजे काय त्याला आपण म्हणून सरळ सरळ गृहित अझ्युम करणार, आपण गृहित धरणार आहे. ऍक्च्युअल मध्ये पहा हे जेवढे अझम्पशन्स आहे, हे जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत, दीज आर नॉट प्रूफ, याच्या मागे कोणतं प्रूफ नाही आहे. परंतु गॅसचा जर का स्टडी करायचा असेल तर आपल्याला ह्या गोष्टी गृहित धरून चालाव्या लागतात, तरच तर आपण काय करू शकतो, गॅसेसच्या कायनेटिक थिअरीचा अभ्यास करू शकतो. म्हणून हे आहेत फंडामेंटल अझम्पशन्स आहे. आधी सांगितलं अझम्पशन म्हणजे काय, गृहितक, त्याला आपण गृहित धरलेला आहे याचं प्रूफ नाही आहे, परंतु ऍक्च्युअल मध्ये तशाच गोष्टी आहेत म्हणून त्याला आपण काय म्हटलं, गृहित धरलं. तर ते अझम्पशन कोणते आहेत ते आता आपण बघू. ओके ठीक आहे चला बघा. फर्स्ट अझम्पशन आहे, एकदम सिंपल सिंपल आणि बेसिक बेसिक अझम्पशन आहे. फर्स्ट अझम्पशन आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे, गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर ऑफ एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स, एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स आणि कशा आहेत, लार्ज नंबर. गॅसचं जर काय त्याचा कंटेनर असेल किंवा आता हे जे रूम आहे या रूम मध्ये गॅस मॉलिक्युल्स कसे आहेत, खूप सारे गॅस मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे काय लार्ज नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स बट एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स, त्यांचे साईज कशी आहे, त्या गॅस मॉलिक्युलची साईज कशी आहे, खूप स्मॉल आहे, एक्स्ट्रीमली, एक्स्ट्रीमली म्हणजे खूप जास्त स्मॉल आहे, एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स, आणि त्या स्मॉल पार्टिकललाच आपण काय म्हणतो, गॅस मॉलिक्युल्स असं म्हणतो. त्या स्मॉल पार्टिकल्स आपण काय म्हणतो, गॅस मॉलिक्युल्स. दिस इज द फर्स्ट अझम्पशन ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅस. काय आहे, गॅस मॉलिक्युल्स आर लार्ज नंबर ऑफ एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स कॉल्ड एज गॅस मॉलिक्युल. ओके नेक्स्ट पा, ऑल मॉलिक्युल्स ऑफ ए सेम गॅस आर आयडेंटिकल, ऑल मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस आर आयडेंटिकल. म्हणजे एखाद्या कंटेनर मध्ये जर का एक गॅस भरलेला असेल, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन गॅस आहे किंवा नायट्रोजन गॅस आहे, तर त्या नायट्रोजन गॅसचे सर्वचे सर्व मॉलिक्युल्स, आता एक कंटेनर आहे किंवा एखादं सिंपल काचाची बाटली आहे त्यामध्ये नायट्रोजन गॅस भरलेला आहे, तर नायट्रोजन गॅसचे जे वेगवेगळे वेगवेगळे मॉलिक्युल्स असतील, फक्त एकच नायट्रोजन गॅसचा मॉलिक्युल असेल का, फक्त एटा एन टूच असेल का, नाही आहे, देर आर द नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ नायट्रोजन गॅस मॉलिक्युल्स आर प्रेझेंट and all that molecules are identical. त्याचं म्हणणं कसं आहे, जर का नायट्रोजनचे 100 मॉलिक्युल्स असतील तर 100 चे 100 हे मॉलिक्युल प्रॉपर्टीज मध्ये कसे आहेत, आयडेंटिकल आहेत, म्हणजे कसे आहेत, एकसारखे आहेत. दिस म्हणतात ऑल मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस, ऑल मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस आर आयडेंटिकल. काय म्हटलं इथं, सेम गॅस, कारण जर का एकटा नायट्रोजन असेल तर नायट्रोजनचे सर्व मॉलिक्युल्स कसे राहतील, सेम, आणि जर का एका कंटेनरमध्ये काही मॉलिक्युल्स नायट्रोजनचे आहेत काही मॉलिक्युल्स हायड्रोजनचे, तर ऑब्व्हियसली नायट्रोजनचे प्रॉपर्टीज वेगळ्या असतील आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतील, हायड्रोजन गॅस आणि नायट्रोजन गॅसच्या प्रॉपर्टीज कशा असतील, वेगवेगळ्या असतील, परंतु जर का सेम गॅस असेल तर ते कसे राहतात, आयडेंटिकल राहतात. दिस इज द सेकंड अझम्पशन. ओके नाउ मूव टू द थर्ड अझम्पशन. थर्ड अझम्पशन इज मॉलिक्युल्स आर रिजिड अँड परफेक्टली इलास्टिक स्पियर्स. मॉलिक्युल्स आर रिजिड, हे जे छोटे 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 पार्टिकल्स आहेत मॉलिक्युल्स, याला आपण काय कन्सिडर करतो, दे आर रिजिड, ते कसे असतात, रिजिड आणि परफेक्टली इलास्टिक स्पियर्स. परफेक्टली इलास्टिक स्पियर कसे आहेत, परफेक्टली इलास्टिक स्पियर म्हणजे सिंपल याला असं आपण, त्याचा शेप कसा आहे, जस्ट लाईक अ स्पियर, म्हणजे गोल शेप आहे त्याचा, जस्ट लाईक अ स्पियर, आणि ते कसे आहे, इलास्टिक स्पियर्स आहेत आणि कसे आहेत, रिजिड आहेत. कोण आहे रिजिड, मॉलिक्युल्स, कोणाचे मॉलिक्युल्स, नाही तर माझा मॉलिक्युल्स आहे तर कोणाचे मॉलिक्युल्स, गॅसचे मॉलिक्युल्स, जोही आपण गॅस कन्सन्ट्रेशन मध्ये घेणार आहे स्टडी करण्यासाठी, त्या गॅसचे मॉलिक्युल कसे आहेत, रिजिड अँड परफेक्टली इलास्टिक स्पियर. ओके नाउ द नेक्स्ट अझम्पशन इज, नेक्स्ट अझम्पशन इज व्हॉट, द गॅस मॉलिक्युल्स आर कंटिन्युअसली मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आपल्याला माहिती आहे हे रूम आहे, या रूम मध्ये जर का गॅस आहे तर गॅस मॉलिक्युल्स असे कोणत्या तरी एका सिंगल डायरेक्शनने जातात का,
नाही गॅस मॉलिक्यूल दे आर फ्री टू मूव. ते कसे आहेत फ्री आहेत मूव होण्यासाठी. मग फ्री आहेत मूव होण्यासाठी तर ते मूव तर होतात, परंतु कसे मूव होतात कंटिन्युअसली, कंटिन्युअसली मोशन मध्ये असतात. त्यालाच आपण रँडम मोशन म्हणतो. कंटिन्युअसली मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, कंटिन्युअसली मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन, कोणत्याही पॉसिबल डायरेक्शन जिकडे जाता येत असेल, ज्या डायरेक्शनने जाता येत असेल त्या डायरेक्शनने ते जातात. विथ विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज, विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज म्हणजे सिंपल आहे. गॅसचे मॉलिक्युल जर का एखाद्या रूम मध्ये किंवा एखाद्या कंटेनर मध्ये असतील तर ते गॅस मॉलिक्युल्स कंटिन्युअसली मोशन मध्ये असतात. एनी डायरेक्शनने ते मूव्ह होतात, कोणत्याही डायरेक्शनने मूव्ह होतात, आणि त्याच वेळेला प्रत्येक डायरेक्शनने मूव्ह होत असताना त्यांची पॉसिबल व्हेलॉसिटी कशी असते, डिफरंट डिफरंट असते. म्हणजे काय म्हणतो, ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज, प्रत्येक गॅस मॉलिक्युलची व्हेलॉसिटी कशी राहते, वेगळी राहते. काही मॉलिक्युलची सेम आहे राहू शकते, परंतु ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज त्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी कोणतीही असू शकते. म्हणजे असं नाही किंवा नायट्रोजनचे मॉलिक्युल्स आहेत एका बाटलीमध्ये, काचेच्या बाटलीत, आणि सर्वांची व्हेलॉसिटी एकच आहे. मूव होणे म्हणजे काय, व्हेलॉसिटी आहे त्याच्याकडे मूव होत आहे, तर त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी एकच आहे, एक सारखी राहील, असं नाही. ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज ने ती काय होतात, कंटिन्युअसली मूव होतात. कोण मूव होते, गॅसचे मॉलिक्युल्स. आणि त्या स्टेटलाच आपण काय म्हणतो, इन अ स्टेट ऑफ रँडम मोशन. ही जी स्टेट आहे कंटिन्युअसली मूव होण्याची विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटीज विथ ऑल इन ऑल डायरेक्शन, त्यालाच म्हटलं जातं स्टेट ऑफ रँडम मोशन. ओके, दिस इज द फोर्थ अजम्पशन. नाउ द नेक्स्ट अजम्पशन ऑफ द कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, सी ड्युरिंग रँडम मोशन, ड्युरिंग म्हणजे रँडम मोशनच्या वेळेला, ड्युरिंग रँडम मोशन दे कोलाइड विथ अदर मॉलिक्युल्स अँड द वॉल ऑफ द कंटेनर. आता पहा, या गॅस मॉलिक्युल्स, या रूम मध्ये गॅस मॉलिक्युल्स आहेत, हे गॅस मॉलिक्युल्स इकडे तिकडे फिरून राहिले तर काय करत असतील ते काय होतात, कोलाइड होतात. कोलाइड म्हणजे काय रे, कोलाइड म्हणजे काय, टक्करने, आदळणे, कोलिजन म्हणे. काय म्हणे, कोलिजन. मग कोलाइड होतात तर कोणासोबत, कोलाइड विथ अदर मॉलिक्युल्स. म्हणजे हा एक नायट्रोजन गॅसचा मॉलिक्युल, हा एक नायट्रोजन गॅसचा मॉलिक्युल, आपल्याला माहित आहे कोणत्याही डायरेक्शनने ते मूव्ह होतात आणि कोणत्याही व्हेलॉसिटीने मूव्ह होतात. हा या डायरेक्शनने आला, हा या डायरेक्शनने आला, दोघे एकमेकाला काय झाले, टक्करले. त्याचं काय झालं, कोलिजन झालं. काय झालं, कोलिजन. मग फक्त ते एकमेकांनाच कोलाइड करू शकतात का, हा एक नायट्रोजन इकडणारा एकमेकालाच कोलाइड करू शकतात का, नाही. तर असं स्वतःला एकमेकांमध्ये कोलिजन तर त्यांचं होतच, सोबतच ते गॅस मॉलिक्युल्स म्हणजे तो गॅस ज्या कंटेनर मध्ये आहे किंवा ज्या एका एनक्लोज शेपच्या बॉडी मध्ये आहे, त्या बॉडीच्या, त्या शेपच्या बॉडीच्या वॉलला पण काय होतात, ते कोलाइड होतात. बघा, तेच दिलाय, रँडम मोशन ने मूव्ह होतात, ते कोलाइड विथ अदर मॉलिक्युल्स अँड वॉल ऑफ द कंटेनर. कोलाइड विथ द अदर मॉलिक्युल्स अँड वॉल ऑफ द कंटेनर म्हणजे ते मूव्ह होत असताना स्वतःसोबतही त्यांचं कोलिजन होतं. स्वतःसोबत म्हणजे स्वतःसोबत नाही तर एकमेकांसोबत, म्हणजे एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला टकरेल आणि हेच मॉलिक्युल एकमेकाला असे टकरतात आणि त्यासोबतच ते काय करतात, वॉल, त्या वॉलला, ज्या शेपमध्ये म्हणजे ज्या कंटेनरमध्ये ते असतील गॅस मॉलिक्युल्स, त्याच्या वॉलला पण काय होतात, कोलाइड होतात. मग हे जे कोलिजन असतं, या हे जे कोलिजन होतं दोघांमध्ये, आपल्याला माहिती आहे कोलिजनचे टाइप मी तुम्हाला एलेव्हन्थमध्ये शिकवलेले आहे. देर आर द टू आर थ्री टाइप्स ऑफ कोलिजन, इलास्टिक कोलिजन, इन इलास्टिक कोलिजन, प्लास्टिक कोलिजन आपण बघितलं होतं. आठवायचा प्रयत्न करा. या तीन कोलिजन पैकी हे जे कोलिजन असतं, कोणाचं, गॅस मॉलिक्युल्स जे कोलिजन असतं, ते कोलिजन कोणतं राहतं, इलास्टिक कोलिजन. बघा, दीज कोलिजन्स आर परफेक्टली इलास्टिक. कोणतं कोलिजन आहे, परफेक्टली इलास्टिक कोलिजन. आता परफेक्टली इलास्टिक कोलिजन आहे म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी रिमेन्स, कायनेटिक एनर्जी रिमेन्स सेम, कायनेटिक एनर्जी रिमेन्स सेम. परफेक्टली इलास्टिक कोलिजन आहे याचा मीनिंग काय, कायनेटिक एनर्जी रिमेन्स कॉन्सर्व, रिमेन्स सेम. आठवा, परफेक्टली इलास्टिक मध्ये व्हेलॉसिटी कशी राहते, सेम राहते. तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं मी, जर का मी टेनिस बॉल घेतला, तो असा सोडला, जेवढ्या व्हेलॉसिटीने तो खाली गेला तेवढ्याच व्हेलॉसिटीने माझ्यापर्यंत आला, इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी जर का सारखी असली तर त्या कोलिजनला आपण काय म्हणतो, इलास्टिक कोलिजन. जर का कमी सुरुवातीला जास्त व्हेलॉसिटी सोडला, कमी व्हेलॉसिटी वर आला, तर त्याला इन इलास्टिक कोलिजन. आणि वरती आलाच नाही, इनिशियल व्हेलॉसिटी मॅक्सिमम, फायनल व्हेलॉसिटी झिरो आहे, म्हणजे वापस एनर्जी व्हेलॉसिटी झिरो आहे, तर त्याला आपण प्लास्टिक कोलिजन म्हटलं होतं. एक्झाम्पल्स पण दिले होते तुम्हाला. ओके, त्यापैकी हे जे कोलिजन असतं, कोणाचं, गॅस मॉलिक्युल्स, कोणासोबत, तर एकमेकांसोबत आणि विथ द वॉल ऑफ कंटेनर. दीज कोलिजन्स आर परफेक्टली इलास्टिक कोलिजन. या कोलिजन कसे असतात, परफेक्टली इलास्टिक कोलिजन म्हणजेच व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजेच मोमेंटम रिमेन्स कॉन्सर्व, मोमेंटम कॉन्सर्व, व्हेलॉसिटी कॉन्सर्व, दॅट मीन्स
कायनेटिक एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट कारण फिलॉसफी जर का सेम असेल तर कायनेटिक एनर्जी बदलणार नाही. ओके दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट असम्पशन. एक असं आहे खरंच खूप इम्पॉर्टंट असं असम्पशन आहे. ओके चला नेक्स्ट असम्पशन बघू आपण. द नेक्स्ट असम्पशन ऑफ द कायनेटिक थिअरी ऑफ गॅस इज अ मॉलिक्युल्स ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. ए मॉलिक्युल्स ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म स्पीड. ए मॉलिक्युल ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म स्पीड. हा एक मॉलिक्युल आहे हा इकडनं आला हा एक दुसरा मॉलिक्युल आहे इकडनं आला. दोघांची डायरेक्शन कशी आहे स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. इथून निघाले स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतात एकमेकाचं काय झालं कोलिजन. कोलिजन झाल्यानंतर यांची डायरेक्शन काय झाली बदलली. म्हणजेच याचा मिनिंग काय हे दोन मॉलिक्युल्स आहेत ऑल मॉलिक्युल्स आर ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन विथ युनिफॉर्म स्पीड. युनिफॉर्म स्पीडने ते स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल होतात परंतु जर का एकदा का त्यांचं कोलिजन झालं की कोलिजन झाल्यानंतर काय होते त्यांची डायरेक्शन पण चेंज होते आणि त्यांची व्हेलॉसिटी पण काय होते चेंज होते. डायरेक्शन पण काय चेंज होते आणि व्हेलॉसिटी पण चेंज होते. मग ते स्ट्रेट लाईनने ट्रॅव्हल करत आहेत हे आपण कधी म्हणू शकतो बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजनच्या मधात. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा हाय गॅस मॉलिक्युल इथून निघाला हाय इकडनं निघाला हाय या डायरेक्शनने ट्रॅव्हल होतात हाय या डायरेक्शनने ट्रॅव्हल होतात हे इथून इथपर्यंत हा आला हा इथून इथपर्यंत आला हे दोघे कसे ट्रॅव्हल करत होते स्ट्रेट लाईन इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत. परंतु इथं त्याचं कोलिजन झाल्यानंतर ऑटोमॅटिक याची डायरेक्शन अशी बदलून जाते आणि याच्या डायरेक्शन अशी बदलून जाते. मग आता हे स्ट्रेट लाईन राहिलं का नाही इथून इथपर्यंत हे स्ट्रेट लाईन इथून काय झालं कर्व झालं. मग स्ट्रेट लाईन मोशन त्यांचं तर आहे परंतु कुठपर्यंत इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. कोणत्या तरी दोन सक्सेसिव्ह कोलिजनच्या मधात त्यांचं मोशन कसं कन्सिडर केलं जातं स्ट्रेट लाईन मोशन. अँड आफ्टर कोलिजन द डायरेक्शन गेट चेंजेस. परंतु एका सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये दोन बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये त्याचे डायरेक्शन पण स्ट्रेट लाईन असतं आणि त्याची वेलॉसिटी पण कशी असते युनिफॉर्म असते. कारण हा मॉलिक्युल इथून निघाला इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत वेलॉसिटी याची कशी आहे कॉन्स्टंट आहे. कसं झालं का सुरुवातीला इथं निघाला इथं वेलॉसिटी कमी झाली मग हळूहळू हळूहळू चालला वेलॉसिटी अगेन वाढली हळूहळू वाढली असं झालं का नाही. इथून तर इथपर्यंत म्हणजे या कोलिजन पर्यंत इन बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन काय असते यांची डायरेक्शन कशी असते सेम आणि वेलॉसिटी पण कशी असते युनिफॉर्म असते. दिस इज द सिक्स्थ असम्पशन ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅस. ओके आला लक्षात एकदम इझी इझी असम्पशन आहेत आणि समजायला पण सोपे आहे. चला नेक्स्ट असम्पशन पहा. द टाइम टेकन फॉर द कोलिजन इज व्हेरी स्मॉल. द टाइम टेकन फॉर द कोलिजन इज व्हेरी स्मॉल एज कम्पेअर्ड टू द टाइम इंटरवल बिटवीन द टू सक्सेसिव्ह कोलिजन. काय म्हणतो सिम्पल आहे द टाइम टेकन फॉर द कोलिजन इज व्हेरी स्मॉल. आता हा गॅस मॉलिक्युल आणि हा गॅस मॉलिक्युल या दोघांचं काय होणार आहे कोलिजन. हा इकडनं आला हा इकडनं येऊन आला. ओके हा इकडनं आला हा इकडनं येऊन आला. इथं आल्यानंतर दोघं काय झालं एकमेकाला कोलाइड झाले. इथं आल्यानंतर दोघं एकमेकाला कोलाइड झाले. तर या असम्पशनचं म्हणणं काय टाइम टेकन फॉर द कोलिजन इज व्हेरी स्मॉल. फॉर द कोलिजन इज व्हेरी स्मॉल. टाइम टेकन फॉर द कोलिजन इज व्हेरी स्मॉल म्हणजे या दोघांचं ज्यावेळेचे कोलिजन ज्या वेळेला होतो तो वेळ कसा असतो खूप कमी असतो. म्हणजे एकमेकाला असं हा जो टकरण्याचा हा जो एकमेकाला कोलाइड होण्याचा जो वेळ असतो तो वेळ खूप कमी असतो. टाइम टेकन फॉर द कोलिजन इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू कोणाच्या तुलनेत ऍज कम्पेअर्ड टू टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन दोन सक्सेसिव्ह कोलिजनचा जो टाइम इंटरवल आहे त्या टाइम इंटरवल पेक्षा ज्या टाइमात हे दोघं एकमेकाला कोलाइड होतात तो टाइम कसा असतो खूप कमी असतो. म्हणजे या दोघांचं कोलिजन होत आहे याला काहीतरी सपोज 2 सेकंद वेळ लागत आहे या कोलिजनला इथून इथपर्यंत. या कोलिजनला आणखी एक दुसरं कोलिजन आहे आणखी एक दुसरं कोलिजन आहे त्या कोलिजनला पण सपोज 3 सेकंद लागत आहे. त्या कोलिजनला पण कसं लागत आहे 3 सेकंद. हे दोन सक्सेसिव्ह कोलिजन आहेत एका या दोघांचं झालं एका या दोघांचं झालं हे सक्सेसिव्ह कोलिजन आहे. तरी हे कोलिजन झाल्यानंतर दुसरी ज्या दुसरं कोलिजन होण्यासाठी म्हणजे सपोज असं कन्सिडर करा हे कोलिजन होत आहे आणि हे दुसरं कोलिजन होत आहे तर या दोन कोलिजनच्या मधात म्हणजे सक्सेसिव्ह कोलिजनला आपल्याला जर का 2 सेकंद लागत असतील आपल्याला काय लागत आहे 2 सेकंद. पहिलं कोलिजन झाल्यानंतर दुसरं कोलिजन होण्यासाठी जर का 2 सेकंद लागत असतील तर या 2 सेकंदाच्या टाइम पेक्षाही कमी टाइम लागतो या दोघांचं कोलिजन होण्यासाठी. म्हणजे ते एकमेकावर आदळण्याचा म्हणजे हा इकडनं आला हा इकडनं आला याला टकरून निघून चालला गेला हा इकडनं आला याला टकरून निघून चालला गेला हा जो टकरण्याचा हा जो आदळण्याचा जो टायमिंग आहे किती टाइमात आदळला हा टाइम कसा असतो खूप स्मॉल असतो व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू द
टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव कोलिजन, एकदा हा झाला एकदा हा दुसरा झाला, तर या दोघा या दोघांना होण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही कमी वेळात यांचं काय होऊन जातं, कोलिजन होऊन जातं, एकमेकाला टक्करण्याचा टाइम हा कसा असतो तो कमी असतो. दिस इज द सेवन्थ असम्पशन ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅस. ओके समजलं, एकदम इझी आहे. ठीक आहे, नेक्स्ट असम्पशन पाहू. The average number of molecules per unit volume of the gas remains constant. काय म्हणतो, the average number of molecules per unit volume of the gas remains constant. Per unit volume gas remains constant. Gas remains constant. Average number. म्हणजेच एका पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये ऍव्हरेज गॅसचे मॉलिक्युल्स जेवढे बसतात ते कसे असतात, कॉन्स्टंट असतात. म्हणजे सिम्पल आहे, ऍव्हरेज नंबर ऑफ मॉलिक्युल्स जर का एका पर्टिक्युलर युनिट व्हॉल्यूम मध्ये सपोज 5 मीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूम मध्ये जर का 100 मॉलिक्युल्स बसत असतील, 5 मीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूम मध्ये 100 मॉलिक्युल्स बसत असतील, तर दुसरा एखादा तुम्ही घेसाल की ज्याचा व्हॉल्यूम पण कसा असेल 5 मीटर क्यूब, तर त्यामध्ये पण किती मॉलिक्युल्स बसतील, 100 मॉलिक्युल. म्हणजेच काय म्हणतो तो, द ऍव्हरेज नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द गॅस रिमेन्स कॉन्स्टंट. असं होत नाही की एका 5 मीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूम मध्ये तुम्ही 100 गॅसचे मॉलिक्युल्स बसवले आणि दुसरा 5 मीटर क्यूब व्हॉल्यूम असणारं एखादं वेसल घेतलं तर त्यामध्ये 300 मॉलिक्युल्स बसतील, असं होत नाही. त्या दोघांचे ऍव्हरेज मॉलिक्युल्स दोघांमध्ये पण कसे असतात, सेम असतात, रिमेन्स कॉन्स्टंट. हेच ते अझम्पशन आपल्याला सांगतं, द ऍव्हरेज नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द गॅस रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे एका पर्टिक्युलर व्हॉल्यूम मध्ये बरोबर तेवढ्याच नंबर ऑफ मॉलिक्युल्स, ऍव्हरेज नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय होतात, बसतात, त्यामध्ये ते टाकू शकतात, पण राहू शकतात. ओके, हे झालं 8 नंबरचं अझम्पशन. नाव द नेक्स्ट इज the intermolecular force of attraction or repulsion between two molecules are negligible. We know that the intermolecular force of attraction between two molecules, दोन मॉलिक्यूलच्या मधात काय असतो, intermolecular force of attraction असतो. आणि हे जे आपण गॅसचा स्टडी करत आहे, या गॅसच्या गॅस मध्ये intermolecular force of attraction between attraction म्हणा किंवा intermolecular force of attraction or repulsion, this is the negligible. हा कसा असतो, negligible असतो. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज अब्सेंट, टोटली अब्सेंट. बट इन केस ऑफ रियल गॅस द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज प्रेझेंट, बट इफ यू कन्सिडर that in a real gas the intermolecular force of attraction is negligible, in that case we can consider the real gas as an ideal gas. Real gas la apan ideal gas manun consider karu shakto kiwa jeva intermolecular force of attraction or repulsion ha kasa asel, negligible asel. Fakt ekach condition nahi, ankhi don teen condition ahet, ankhi don teen kontya, tyala kay mhanta tyala high temperature pahije, low density pahije, low pressure pahije. Okay, the real gas can be used as, can be considered as an ideal gas in which if there is a low pressure, low density and high temperature, and again the intermolecular force of attraction between the two molecules is negligible, then and only then the real gas can be considered as a ideal gas. Okay, these are the assumptions. 9 number. So now the next is, the actual volume occupied by the gas molecule is very small compared to the total volume of the gas. Ha, but ha khub important hai. The actual volume occupied by the gas molecules. Ata for example, jar mi baka he don pen majhya hatat ahe kiwa ekada consider mi hai kitha thevla ahe anki madha tithe ek pen ahe, hai ek pen ahe, he ashe teen pen majhya hatat ahe. सध्या तीन पेनांनी किती एरिया ऑक्युपाय केला, किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला, येथ पासून तर येथपर्यंत या माझ्या हाताचा पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय केला, पूर्ण व्हॉल्यूम ऑक्युपाय केला. हा झाला द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दिस गॅस मॉलिक्युल. सपोज कन्सिडर देर आर द 3 पेन्स विच आर हियर वी कन्सिडर द पेन ऍज अ गॅस मॉलिक्युल. इथे आला पेनला आपण काय म्हणून कन्सिडर केलं, गॅस मॉलिक्युल म्हणून. हाय गॅस मॉलिक्युल, हा दुसरा गॅस मॉलिक्युल आणि हा तिसरा गॅस मॉलिक्युल. या तीन गॅस मॉलिक्युलनी इथं काय कन्सिडर, इथं काय ऑक्युपाय केला, एक व्हॉल्यूम ऑक्युपाय केला. किती व्हॉल्यूम, हा माझ्या एवढ्या हाताचा व्हॉल्यूम काय केला, त्यांनी ऑक्युपाय केला. परंतु हे तीन जे गॅसचे मॉलिक्युल आहेत हे एवढं असं काही जरुरी आहे का की या तीन गॅसच्या मॉलिक्युलला एवढा मोठा व्हॉल्यूम पाहिजेच, नाही. तर याला जर का मी इथं आणलं, याला जर का मी इथं आणलं, याच्या मदत एक आहे, तर हा ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला, म्हणजेच हे गॅस मॉलिक्युलला ऍक्च्युअल जागा लागते किती, बघा हे एवढीच,
ऍक्च्युअल जागा लागते किती हे एवढीच माझ्या हातात नाही, परंतु मी याला दूर दूर ठेवल्या कारणानं काय केलंय ना, खूप सारा व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं. मग तेच गॅस मॉलिक्युल हा अझम्पशन आपल्याला तेच सांगतो. काय म्हणतो, द ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्युल इज व्हेरी स्मॉल. ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्युल इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. ऍक्च्युअली या तीन मॉलिक्युलर राहण्यासाठी जागा किती लागणार होती, जर का राहिले असते ते एवढ्या जागेत राहू शकतात. हे जे एवढी जागा दिसते ना, एवढी जागा एवढ्या जागेतही राहू शकतात. म्हणजे हा झाला ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्युल, परंतु नाही हे याला इकडे ठेवलं, हा याला इकडे ठेवलं, म्हणजे यानं टोटल व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केला, हा माझ्या पूर्ण हाता एवढा व्हॉल्यूम ऑक्युपाय केला. तेच अझम्पशन आहे, हे ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्युल इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. अगेन एक रूम आहे, या रूम मध्ये मी चार गॅसचे मॉलिक्युल सोडले, तर चार गॅसचे मॉलिक्युल जर का चारही कोपऱ्यात जाऊन पोहोचले तर आपण काय म्हणू, या चार गॅसच्या मॉलिक्युलने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केला, या रूमचा जेवढा व्हॉल्यूम आहे तेवढा व्हॉल्यूम कोणी ऑक्युपाय केला त्या चार गॅसच्या मॉलिक्युल्सनी. हा झाला टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय द गॅस मॉलिक्युल. बट हे चार मॉलिक्युलला जरुरी आहे का की पूर्णचे पूर्ण एक रूमच पाहिजे, नाही की चार मॉलिक्युल असे जवळजवळ झाले तर एवढ्याशा छोट्याशा एवढ्याशा अशा व्हॉल्यूममध्ये ते काय करू शकतात, त्यांची जागा ऑक्युपाय करू शकतात. मग तो जो छोटासा भाग आहे, छोटासा जो पार्ट आहे, त्या पार्टला आपण काय म्हणू, ऍक्च्युअल व्हॉल्यूम म्हणू. त्याला काय म्हणू, ऍक्च्युअल. ऍक्च्युअल त्यांना एवढीशी जागा पाहिजे, परंतु ते पूर्ण रूम व्यापून घेतात. पूर्ण रूम काय घेतात, व्यापून घेतात. म्हणून ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस मॉलिक्युल इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द गॅस. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. अँड द लास्ट वन इज द एव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्युल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. कायनेटिक एनर्जी इज ऑफ गॅस मॉलिक्युल इज प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. गॅस मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी ही टोटली डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, टोटली डिपेंडंट आहे. कशावर? तर हे डिपेंड आहे त्या गॅस मॉलिक्युल्सच्या टेम्परेचरवर, त्याच्या ऍब्सोल्यूट टेम्परेचरवर, नेमकं त्याचं टेम्परेचर किती आहे त्याच्यावर. म्हणजेच आणि प्रोपोर्शन कसं आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. प्रोपोर्शन कसं आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. याचा मीनिंग काय, जर का तुम्ही टेम्परेचर वाढवलं, जर का तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर काय वाढेल, कायनेटिक एनर्जी पण वाढेल. सिम्पल आहे, आपण समजूनही घेऊ शकतो. गॅसचे मॉलिक्युल्स आहे, गॅसचे मॉलिक्युल्स रँडमली ओरिएंटेड आहे. जसं तुम्ही त्याला टेम्परेचर देसाल, टेम्परेचर दिल्यानंतर गॅसचे मॉलिक्युल्स काय करतील, एनर्जी ऍब्झॉर्ब करतील. आणि एनर्जी आली म्हणजेच ते मोशनमध्ये आहेत. मग कोणती एनर्जी आहे त्यांच्याकडे, कायनेटिक एनर्जी. ते काय करतील, जोरजोरात मूव्ह व्हायला लागते. आणि जोरजोरात मूव्ह व्हायला लागले म्हणजे व्हेलॉसिटी वाढली. व्हेलॉसिटी वाढली म्हणजेच काय वाढलं, कायनेटिक एनर्जी वाढली. आणि कायनेटिक एनर्जी कशामुळे वाढली, तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजेच टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे. देअरफॉर वी कॅन से दॅट इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द गॅस, then the kinetic energy of that gas molecule get increases, because there is a direct proportion in between kinetic energy of the gas molecule and the absolute temperature of that gas. Okay, important asa assumptions ahe. Theek hai, these are all the basic assumptions or the fundamental assumptions of the gas molecules which we have to use to study the kinetic theory of gas, which we have to assume to study the kinetic theory of gas. And a gas molecule, sorry, not gas molecule, and a gas, a particular gas, which obeys all these assumptions, that gas we can call as an ideal gas or a perfect gas. मग असा कोणताही गॅस असेल की जो गॅस हे सर्वच्या सर्व assumptions, म्हणजे सर्वच्या सर्व assumptions ओबे करत असेल, हे सर्वच्या सर्व assumptions फॉलो करत असेल, सॅटिस्फाय करत असेल, तर त्या गॅसलाच आपल्याला काय म्हणता येईल, आयडियल गॅस ऑर परफेक्ट गॅस. बघा लिहून ठेवला आहे, अ गॅस विच सॅटिस्फाईज ऑल अबव असम्पशन्स इज कॉल्ड ॲज आयडियल गॅस ऑर परफेक्ट गॅस. म्हणजे असा गॅस की जो हे सर्वच्या सर्व असम्पशन्स ओबे करेल, सॅटिस्फाय करेल, त्या गॅसला आपण काय म्हणू, आयडियल गॅस किंवा परफेक्ट गॅस. आयडियल गॅसला दुसरं एक नाव काय आहे, परफेक्ट गॅस पण आहे. ओके, दीज आर ऑल द assumptions of kinetic theory of gases, which are very 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 important to study the kinetic theory of gases. If you do not assume or we do not consider these assumptions, then we cannot study the kinetic theory of gases. आपल्याला हे assumptions कोणी धरावच लागतील kinetic theory of gases चा अभ्यास करण्यासाठी. ओके, ठीक. तर हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला नोटबुकमध्ये तुमच्या हे लिहून घ्यायचं. ओके, ठीक आहे. तर आता याच्यानंतरचा जो टॉपिक आहे, काही बेसिक हे आहे, काय
त्याला आपण बेसिक टर्म्स आहेत की जे आपल्याला खूप माहिती असतं, खूप जरुरी आहे, ते आपण बघू. ठीक आहे, चला बघा काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत की जे आपल्याला शिकणं खूप महत्त्वाचे आहे. जर का गॅसच्या कायनेटिक थिअरीचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यापैकी पहिले टर्म बघा काय, फ्री पाथ. फ्री पाथ कशाला म्हणायचं, एकदम इझी आहे, तुम्ही सांगू शकता, सिम्पल आहे. इट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय द मॉलिक्यूल बिटवीन टू सक्सेसिव कोलिजन. कोणत्याही दोन सक्सेसिव कोलिजनच्या मधात जेवढा मॉलिक्यूल डिस्टन्स कव्हर करतो त्या कव्हर केलेल्या डिस्टन्सला म्हटलं जातं फ्री पाथ. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर दिस इज अ एनक्लोज कंटेनर. हा एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये गॅस मॉलिक्युल्स आहेत. ओके, खूप सारे गॅस मॉलिक्युल्स आहेत. हा एक गॅस मॉलिक्युल इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, खूप सारे गॅस मॉलिक्युल्स आहेत. आता गॅस मॉलिक्युल्स रँडमली ओरिएंटेड आहेत, आपण असम्प्शनमध्ये बघितलंच आहे, रँडमली ओरिएंटेड आहे. ऑल पॉसिबल वेलोसिटीजने, ऑल पॉसिबल डायरेक्शनने ते काय होतात, मूव्ह होतात. तर हा मॉलिक्युल इथून इथपर्यंत गेला, इथं त्याचं कोलिजन झालं, परत इथं आला, इथं याच्यासोबत याचं कोलिजन झालं, इथं आला, परत हा याच्यासोबत कोलाइड झाला, इथं आला, परत हा इंटेलिजन कोलिजन झाला, इथं आला. हे झालं याचे कोलिजन, आणि हे कोलिजन झाल्यानंतर इथं कोलिजन, हे दुसरं कोलिजन, हे तिसरं कोलिजन, हे सक्सेसिव्ह कोलिजन. तर मग कोणत्याही दोन सक्सेसिव्ह कोलिजनच्या मधातलं जेवढं डिस्टन्स कव्हर करतो एखादा मॉलिक्युल त्या कव्हर केलेल्या डिस्टन्सला म्हटलं जातं फ्री पाथ. म्हणजे सिंपल आहे, द डिस्टन्स कव्हर्ड बाय द मॉलिक्युल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज फ्री पाथ. म्हणजे एक कोलिजन इथं झालं, एक कोलिजन इथं झालं, या दोघांच्या मधात जेवढं डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी त्याला म्हटलं जातं फ्री पाथ. आणि फ्री पाथ, ओके, ठीक आहे, याला म्हणायचं फ्री पाथ. नेक्स्ट टर्म इज, नेक्स्ट टर्म पाथ, नेक्स्ट टर्म काय, मीन फ्री पाथ. फ्री पाथच्या समोर काय लागलाय, मीन. म्हणजे याचं काय मीन, म्हणजे ॲव्हरेज, मीन व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू. म्हणजे सिम्पल आहे, the average distance covered by the molecule between the two successive collision, average distance covered by molecule between the two successive collision. कोणत्याही कोलिजनच्या मधात average distance covered केलेलं मॉलिक्युलने त्या कव्हर केलेल्या ऍव्हरेज डिस्टन्सला म्हणायचं मीन फ्री पाथ. म्हणजे हा याच्या मधात एक पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर करेल त्याला आपण फ्री पाथ म्हणू. आणि सर्व मिळून टू सक्सेसिव्ह कोलिजन, टू सक्सेसिव्ह कोलिजन म्हटल्यापेक्षा फक्त बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन्स, खूप सारे कोलिजन्स होऊन लागले तर खूप सारे कोलिजन्स मिळून एवढे सर्व कोलिजन झाल्यानंतर जेवढा डिस्टन्स कव्हर करे हा एक मॉलिक्युल, हा याच्यासोबत एक कोलाइड झाला, दुसऱ्या सोबत एक कोलाइड झाला, फक्त एकमेकांसोबतच काय नाही तर त्या वॉल ऑफ कंटेनर सोबतही कोलाइड झाला. एवढे सर्व कोलिजन झाल्यानंतर फायनली त्याने जेवढं डिस्टन्स कव्हर केलं असेल त्या कव्हर केलेल्या डिस्टन्सची ऍव्हरेज व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू, म्हणजेच मीन फ्री पाथ. त्याला काय म्हणायचं, मीन फ्री पाथ. एकदम सिम्पल असं आहे. And in the mean free path is denoted by the letter lambda. What is symbol lambda denote for the color? Lambda is symbol. Okay, but why the explanation dila is what you If lambda 1, lambda 2, lambda 3 up to lambda n be the free paths, then the mean value is. Pahila is a free path. Pahila is a successive collision with the free path lambda 1, dusra is the lambda 2, dusra is the lambda 3. असे सक्सेसिव्ह कोलिजन झाले, खूप सारे कोलिजन झाला, अप टू किती, लॅम्बडा एन. मग मीन फ्री पाथ कसा काढाल, त्याचा ऍव्हरेज काढा. ऍव्हरेज काढायचं असलं तर आपल्याला माहित आहे जेवढे कोलिजन झाले तेवढे आणि किती नंबर ऑफ कोलिजन झाले त्याला त्या नंबरने त्याला डिवाइड करायचं. म्हणून काय, लॅम्बडा इज इक्वल्स टू लॅम्बडा वन प्लस लॅम्बडा टू प्लस लॅम्बडा थ्री अप टू लॅम्बडा एन डिवाइडेड बाय एन. एन इज द टोटल नंबर ऑफ कोलिजन अँड दिस इज द टोटल डिस्टन्स कव्हर्ड. म्हणून याला म्हटलं जातं मीन फ्री पाथ. याला म्हणायचं हा जो मीन फ्री पाथ इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी. मीन फ्री पाथ हा कसा प्रपोर्शन आहे, इनवर्स प्रपोर्शन आहे डेन्सिटीला. इनवर्स प्रपोर्शन म्हणजे काय, उलट. म्हणजे याचा मीनिंग यावरून आपण असं कन्क्लूड करू, डेन्सिटी जर का वाढली तर मीन फ्री पाथ काय होईल, इनवर्स प्रपोर्शन आहे म्हणून कमी होईल. डेन्सिटी जर का वाढली तर मीन फ्री पाथ काय होईल, कमी होईल. पहा, विचार करा, डेन्सिटी वाढली, सपोज एक ऑइल आहे, तेल आहे आणि पाणी, कोणाची डेन्सिटी जास्त आहे? सध्या गॅस मॉलिक्युलला थोडं बाजूल ना समजून घेण्यासाठी, वॉटर आहे आणि ऑइल आहे, यापैकी कोणाची डेन्सिटी जास्त आहे ते आपल्याला माहिती आहे. ऑइलची डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे. मग ऑइलची डेन्सिटी जास्त आहे, वॉटरची डेन्सिटी कमी आहे, या ऑइलच्या मॉलिक्युल्स आणि वॉटरच्या मॉलिक्युल्समध्ये काय फरक आहे, या दोघांपैकी कोणाचे मॉलिक्युल्स जास्त फ्री आहेत, यस सांगू शकता तुम्ही? पाण्याचे मॉलिक्युल्स म्हणजे वॉटरचे मॉलिक्युल्स कसे आहेत, जास्त फ्री आहेत कोणापेक्षा, ऑइलच्या मॉलिक्युलपेक्षा. का? कारण ऑइलची डेन्सिटी कमी आहे.
ऑइलची डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे. वॉटरची डेन्सिटी कशी आहे, कमी आहे. ह्याची डेन्सिटी कमी आहे, फ्री आहे. म्हणजे फ्री पाथ, मेन फ्री पाथ खूप जास्त प्रमाणात रॅपवर ओरिएंट करू शकता, परंतु ऑइलची डेन्सिटी कशी आहे, जास्त आहे. त्याच्या ते जास्त फ्रीली मूव्ह होऊ शकत नाही. कोण? त्या ऑइलचे मॉलिक्युल्स. तसंच गॅसच्या मॉलिक्युलच्या संदर्भात आहे. जर का गॅसच्या मॉलिक्युल्सची डेन्सिटी वाढवली तर त्याचं जे फ्रीडम आहे ते कमी होऊन जाईल. म्हणजे गॅस मॉलिक्युल जास्त फ्रीली मूव्ह होणार नाही. जास्त फ्रीली मूव्ह होणार नाहीत म्हणजे त्याचा फ्री पाथ जो आहे तो जास्त प्रमाणात कव्हर करू शकणार नाही. त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू जी आहे, मेन फ्री पाथ जास्त आपल्याला मिळणार नाही. म्हणजेच आपण काय म्हणू, मेन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल विथ द डेन्सिटी. मेन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल विथ द डेन्सिटी. ओके, समजलं तुम्हा सर्वांना? ठीक आहे. अगेन यावर असा एक क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट हॅपन इफ वी रिड्यूस द प्रेशर ऑफ द गॅस, देन व्हॉट इज द मेन फ्री पाथ ऑफ दॅट गॅस मॉलिक्युल. म्हणजे जर का एखादा गॅस आहे, त्या गॅसचं जर का आपण प्रेशर कमी केलं तर त्याचा मेन फ्री पाथवर काय फरक पडेल, असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर पहा, इफ वी इन्क्रीज द सॉरी इफ यू डिक्रीज द प्रेशर, इफ यू रिड्यूस द प्रेशर, क्वेश्चन काय, इफ यू रिड्यूस द प्रेशर देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ मेन फ्री पाथ. जर का आपण प्रेशर कमी केलं तर मेन फ्री पाथच्या व्हॅल्यूवर काय असर पडेल, तर सिम्पल आहे. पहा, प्रेशर जर का कमी केलं तर डेन्सिटीत काय फरक पडेल, प्रेशर जर का कमी केलं तर डेन्सिटी वाढेल. बरोबर आहे ना? आता हा रूम आहे, रूम मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स आहेत, मॉलिक्युलची डेन्सिटी कमी आहे, सध्या रॅन्डमली ओरिएंटेड आहे. रूमचे साईज चालले कमी 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 होत, म्हणजे कमी जागेत जास्त मॉलिक्युल्स तिथे येऊन राहिले, कमी जागेत जास्त मॉलिक्युल्स येऊन राहिले. म्हणजे मॉलिक्युल कॉन्स्टंट होतात, जवळजवळ कॉम्प्रेस होत आहेत, त्यांना मूव्ह व्हायला जागा नाही. म्हणजे डेन्सिटी काय होत आहे, वाढत आहे. म्हणजे इफ यू इन्क्रीज द प्रेशर देन डेन्सिटी गोज ऑन इन्क्रीजिंग, अँड इफ द डेन्सिटी इज इन्क्रीजेस देन मेन फ्री पाथ डिक्रीजेस, बिकॉज डेन्सिटी अँड मेन फ्री पाथ आर दी inversely proportional. So that's answer can is that if we reduce the pressure of the gas, then by reducing the pressure the density goes on increasing, and if the density increases the value of mean free path gate decreases. Barobar na? Kaarya dogacha kasa hai, inverse proportion hai. Okay, aadala yachya sandarbhade question asa hi question vicharla jau shakto. Thik hai, tar next term baka, ata purchi term, purchi term ahe mean velocity. Purchi term ahe मीन व्हेलॉसिटी. आपल्याला माहिती आहे, रँडमली ओरिएंटेड आहेत, मूव्ह करत आहेत म्हणजे काय, त्यांच्याकडे व्हेलॉसिटी आहे, म्हणजे सिम्पल आहे. मग हे याच्या समोर अगेन व्हेलॉसिटीच्या समोर काय लागला, वर्ड मीन, म्हणजे कोणती व्हॅल्यू असेल, मीन व्हॅल्यू म्हणजे ऍव्हरेज व्हॅल्यू. मग सिम्पल आहे, द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑर द मीन व्हॅल्यू, ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणा किंवा मीन व्हॅल्यू म्हणा, द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ द व्हेलॉसिटीज ऑफ ऑल मॉलिक्युल्स ऑफ गॅस इज कॉल्ड ऍज मीन व्हेलॉसिटी. सर्व मॉलिक्युल्स नेमकी किती व्हेलॉसिटी कव्हर करतात, त्या पूर्ण कव्हर केलेल्या व्हेलॉसिटीचा ऍव्हरेज काढा. प्रत्येकाने कव्हर केलेली व्हेलॉसिटी, त्या सर्व व्हेलॉसिटीचा ऍव्हरेज काढा, त्यावेळेला म्हणायचं मीन व्हेलॉसिटी. अँड दिस मीन व्हेलॉसिटी इज डिनोटेड बाय लेटर व्ही बार. व्ही बार डोक्यावर काय, व्ही बार, बऱ्याचशा बुक मध्ये याला सी बार ऑर याला सी बारने पण डिनोट केलेला, कशाने, सी बारने. म्हणून तो आपण बुक मध्ये काय दिला, व्ही बार म्हणून आपण घेऊ व्ही बार. याचा ऍव्हरेज काढायचा असेल तर व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री अप टू व्ही एन डिवाइडेड बाय एन, हा काढला आपण त्याचा ऍव्हरेज. कोणाचा ऍव्हरेज? व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटीज. व्हेलॉसिटीच्या ऍव्हरेज व्हॅल्यूलाच म्हणायचं मीन व्हेलॉसिटी. आणि त्याचे युनिट काय असेल, मीटर पर सेकंड. युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. ओके, द नेक्स्ट टर्म इज, नेक्स्ट टर्म इज व्हॉट, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. पुढची टर्म काय, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. पहा, मीनच्या याच्या व्हेलॉसिटीचा काय करून टाकला, स्क्वेअर. मीन व्हेलॉसिटीचा स्क्वेअर करा, तुम्हाला काय मिळेल, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. तेच डेफिनेशन आहे पहा, द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर ऑफ द व्हेलॉसिटीज, द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर ऑफ द व्हेलॉसिटीज, द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर ऑफ द व्हेलॉसिटीज इज कॉल्ड ऍज मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे इथं फक्त व्हेलॉसिटीजचा ऍव्हरेज आपण काढला. आता यामध्ये काय काढायचं आहे, त्या व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरचा ऍव्हरेज काढायचा. याचा स्क्वेअर, पहिल्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, अगेन दुसऱ्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, तिसऱ्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, एन नंबर ऑफ स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटीज डिवाइडेड बाय एन, म्हणजे त्याचा काढला आपण ऍव्हरेज, त्याला म्हटलं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. त्याला काय म्हटलं, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. म्हणजे मीन व्हेलॉसिटीच्या प्रत्येक व्हेलॉसिटीचा काय केला आपण, स्क्वेअर केला, त्याला नाव देऊन दिलं मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. द ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटीज इज कॉल्ड ऍज मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. Here the SI unit becomes meter per second square. Meter per second square. कारण इथं काय घेतलं आपण, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर घेतला, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, नेक्स्ट टर्म इज रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आता नेक्स्ट टर्म काय, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. सिम्पल, मीन व्हेलॉसिटीचा स्क्वेअर केला, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी मिळाली.
आता हे जे मीन स्क्वेअर वेलॉसिटी मिळाली आहे त्याचा रूट काढा, तुम्हाला मिळून जाईल रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी आर एम एस वेलॉसिटी. तर ही जी तुम्हाला टर्म दिसून राहिली या टर्मचा स्क्वेअर रूट काढा. बघा व्ही स्क्वेअर बारचा स्क्वेअर रूट काढला तुम्हाला मिळाला व्ही, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होते कॅन्सल म्हणून त्याला आपण म्हणू व्ही. सिम्बॉल त्याचा काय म्हणजे व्ही येऊन जाईल. रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी म्हणजे हा जो स्क्वेअर मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा रूट काढलं. बघा इथे मी सी लिहून ठेवला, ऍक्च्युअल मध्ये हा परीक्षा बुक मध्ये सी आय म्हणून किंवा इथं आपण कोणता सिम्बॉल यूज करणार नाही, व्ही हा सिम्बॉल यूज करणार आहे. कोणता सिम्बॉल यूज करणार आहे? व्ही हा सिम्बॉल यूज करणार आहे. देअरफोर इफ यू टेक दी इफ यू कॅल्क्युलेट द रूट ऑफ द मीन स्क्वेअर वेलॉसिटी देन वी गेट दी रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी. आणि आता याचं युनिट काय म्हणजे मीटर पर सेकंड, कारण स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय झाला इथं कॅन्सल झाला आहे, इथं फक्त व्ही राहिला म्हणजे झाला याचं युनिट मीटर पर सेकंड. ओके, दीज आर द इम्पॉर्टंट टर्म्स विच आर व्हेरी यूजफुल टू स्टडी the gas properties. Gas property study करण्यासाठी ह्या टर्म्स पण आपल्याला काय आहेत खूप महत्त्वाच्या आहेत, एकदम सिम्पल अशा टर्म्स आहेत. पहा आता नवीन सिलेबस, नवीन सिलेबस म्हणजे हा सिलेबस तर टोटल नवीन आहेच, परंतु आता कोरोनाच्या या आपत्तीमुळे तुमचा सिलेबस रिड्यूस करण्यात आला आहे 25%, 55% सिलेबस रिड्यूस करण्यात आला आहे. त्याच 25% रिड्यूस केलेल्या सिलेबसमध्ये हा जो दिसतो आहे तुम्हाला मेन फ्री पाथ, हा जो मेन फ्री पाथ वाला कन्सेप्ट आहे हा त्यांनी क्रॉस केलेला आहे, म्हणजे हा त्यांनी रिड्यूस केलेला आहे, हा तुमच्या सिलेबसला नाही आहे, परंतु तुम्हाला त्याचा अभ्यास हा करावाच लागणार, कारण साधी सिम्पल गोष्ट आहे. आता रिड्यूस केल्या म्हणजे मी तर या हे जे रिड्यूस झाला आहे सिलेबस, सिलेबस जो रिड्यूस झाला आहे याच्यासोबत मी सहमत नाही आहे. कारण असं की जर का एखाद्या चॅप्टरची सुरुवातच कट करून टाकली तर ते तुम्हाला चॅप्टर समजणार कसं, कोणत्याही गोष्टीची सुरुवातच जर का आपण काढून टाकली तर तुम्हाला समजणार कसं, समजायला प्रश्नच नाही. म्हणजे आम्हाला ते शिकवावंच लागणार आहे, फक्त त्याचा बेनिफिट तुम्हाला कुठं होईल, एक्झाममध्ये त्या टॉपिकवर क्वेश्चन येणार नाही, परंतु अभ्यास करायच्या वेळेला तो अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे. म्हणून काही काही गोष्टी अशा आहेत की जरी रिड्यूस केल्या असतील तरीही ते मला तुम्हाला शिकवावे लागतीलच, कारण त्याशिवाय तुम्हाला समोर आपण जाऊ शकणार नाही, समोर आपण जाऊ शकणार नाही. फॉर एक्झाम्पल हे जे चॅप्टर आपलं कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मधला आयडियल गॅस आणि रिअल गॅसचा जो इंट्रो आहे तो गव्हर्नमेंटने कट करून टाकला. आता मला एक सांगा, तुम्हाला आयडियल गॅस काय आहे रिअल गॅस काय आहे हेच जर माहिती नसलं तर त्यावर ऍक्ट होणारा प्रेशर, त्याचं व्हॉल्यूम, त्याचं टेम्परेचर, त्याचे प्रॉपर्टीज आहे तुम्हाला कशा सांगणार, बरोबर आहे ना. तसं लगेच मेन थ्री पाथही कट करून टाकला, परंतु समोर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या वेळेला, डेरिव्हेशन सॉल्व्ह करायच्या वेळेला आपल्याला मेन थ्री पाथचा कन्सेप्ट येतो, ह्या सर्व कन्सेप्ट येतात. हेच जर तुम्हाला शिकवलेलं नसलं ते डेरिव्हेशन समजतील का? नाही. त्यामुळे परंतु आता कसं आहे त्यांनी 25% कमी केला आहे ते आपण काही करू शकत नाही, परंतु निरर्थक आहे 25% सिलेबस कमी करणं, निरर्थक आहे कारण कोणतंही नॉलेज तुम्हाला कम्प्लिटली द्यावं लागतं त्याशिवाय तुम्हाला समजत नाही. आता काय चालू आहे हे त्यांचं त्यांना माहिती असो, त्यांच्याकडे आहे सर्व, आपल्याला काही त्याचं करायचं नाही, आपलं जे चालू आहे ते आपण करू, ठीक आहे. तर हे झाल्या टर्म्स की जे आपल्याला युजफुल आहेत स्टडी करण्यासाठी. आता याच्या समोरचा जो टॉपिक आहे डेरिव्हेशन आहे प्रेशर एक्झर्टेड ऑन द गॅस मॉलिक्युल्स, प्रेशर एक्झर्टेड ऑन गॅस मॉलिक्युल, ते आपण बघू आता याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. ओके ठीक आहे, हे तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि काही अडचणी असतील तर कॉन्टॅक्ट करायचं आहे. ओके ठीक आहे, थँक्यू. आता बघू नेक्स्ट लेक्चर.